पहिल्यांदा 10व्या वर्धापन दिनाला मनपूर्वक शुभेच्छा. एक वेगळी थीम घेऊन कोकण साथ लाईव या ठिकाणी मार्गक्रमण करत आहे. कोकणचं कोकणपण हे इथल्या संस्कृतीमध्ये, इथल्या परंपरामध्ये, इथल्या गावराठीमध्ये आणि त्याच्यापण थोडासा दूर जाताना आपल्याला कुठेतरी कोकणी माणूस दिसते. तुमच्या वेता प्रदेशांच्या माध्यमातून आम्ही कोकणाला पूरक असणारे अनेक उपक्रम घेण्याचा प्रयत्नशील आहोत. त्याचप्रमाणे आपण जर वेंगुर्ल्याचा विचार केला तर वेंगुर्लाच पर्यटन दृष्टिकोनातून खूप प्रगती करू शकतो, खूप काही करू शकतो. वेंगुर्ल्यामध्ये अनेक असे स्पॉट आहेत जे पर्यटकांना आकर्षित करू शकतात, परंतु वेंगुर्ल्यामध्ये दुर्दैवाने तेवढी पायाभूत सुविधा नाही आहेत. त्याचा विचार शासनाने केला पाहिजे. आणि बदलत्या कोकणाचा जर विचार केला कृषी पर्यटनाचा, तर इथले आंबा आहे, काजू आहे, त्याच्यानंतर सुपारी आहे, अशा ज्या कोकणी मेवे आहेत त्याच्यामध्ये आज आपणाला इतर देशातून असतील किंवा इतर प्रांतातून आपणाला कामगार इथे आणावं लागतं ही फार मोठी शोकांतिक आहे. आणि याचा बराचसा मोठा परिणाम कोकणातल्या इथे अर्थव्यवस्थेवरती होणार आहे. जसं मुंबईमध्ये परप्रांतीय आले आणि परप्रांतीय मुंबई काबीज केले, त्याचप्रमाणे काही दिवसामध्ये कोकणामध्ये अशा प्रकारचे बाहेरून आलेले जे लोक आहेत ते संघटित होत आहेत. त्याचप्रमाणे इथली जी बेकरी व्यवस्था आहे त्यात परप्रांतीयांच्या हातात गेलेली आहे. त्यामुळे बदलत्या कोकणामध्ये विचार करताना इथले जे स्थानिक युवक असतील, युवती असतील, त्यांनी इथल्या रोजगारभिमुख उपक्रम सुरू करावेत, रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावेत. नाहीतर बदलतं कोकण म्हणता आपण परप्रांतीयांच्या हातात कधी जाऊ हे आपण लक्षात येणार नाही. की स्वच्छता ही अत्यंत महत्त्वाची आहे. कुठलाही पर्यटक जेव्हा एखाद्या पर्यटन स्थळाला भेट देतो तेव्हा त्याला तिथला निसर्ग हा प्रिय असतो, शांततेची गरज असते. आणि अशावेळी स्वच्छता उपक्रम घेणं सातत्याने गरजेचं आहे. नरेंद्र मोदींनी, भारताचे पंतप्रधान आहेत, त्यांनी स्वच्छतेविषयी फार प्रखरशाने गेल्या 10 वर्षामध्ये फोकस केलेला आहे. त्या अनुषंगाने वाटचाल करताना जे पर्यटक बीचस्थानी जातील किंवा इथे सार्वजनिक स्थळांकडे जातील त्यावेळी त्या ठिकाणी स्वच्छता उपक्रम आम्ही सातत्याने घेत असतो. जाणीव जागृतीसाठी विविध उपक्रम जे पर्यटनाविषयी असतील किंवा कार्यशाळा असतील ते घेण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे इथल्या युवकांना पर्यटन विमुख रोजगार निर्मितीसाठी या ठिकाणी विविध प्रशिक्षण पण आम्ही देत आहोत. की कोकणची लोकपरंपरा जी आहे ती दशावताराशिवाय अपूर्ण आहे. त्या दशावताराला 800 वर्षांचा इतिहास आहे, परंपरा आहे. आणि कोकणी माणूस म्हटल्यानंतर दशावतरण जत्रा हे एक त्यांच्या अंगाला चिकटलेलं एक भिन्न अंग आहे आणि त्याच्यापासून कोकणी माणूस कधीही दूर जाऊ शकत नाही. आणि ह्या कलेला जतन करताना त्याचा प्रचार प्रसिद्धी यावी या सातत्याने आम्ही दशावतार नाट्य महोत्सव घेत असतो. त्याला मायबाप रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभलेला आहे. त्याचबरोबर दशावतार कलेला आयाम देण्यासाठी मग दशावतारी कलावंतांना पुरस्कार असतील ते दिले जातात प्रतिष्ठानकडून. आणि अखिल भारतीय स्तरावरती पहिलं दशावतार नाट्य संमेलन घेण्याचा आमचाही वेता प्रतिष्ठानचा सहभाग होता. तर बदलत्या कोकणामध्ये आपली संस्कृती टिकवण्याचं काम हे दशावतारांनी केलेलं आहे. त्याचप्रमाणे अत्यंत महत्त्वाचं म्हणजे दुसरा अंक म्हणजे भजन. या भजन संस्कृतीनेमध्ये केलेले ही आपल्या बदलत्या कोकणामध्ये एक जमेची बाजू म्हणता येईल. दशावतार आणि भजन या दोन गोष्टी जशा टिकून आहेत आणि इथला युवक किंवा युवती त्याच्यामध्ये सातत्याने भाग घेत आहे. खऱ्या अर्थाने कोकणचं कोकणपण जपलं जाताना पर्यटनच्या माध्यमातून आपण शाश्वत रोजगार निर्मिती करू शकतो. म्हणजे कुठल्याही प्रकारची हानी न करता पर्यटनाच्या माध्यमातून फार मोठा रोजगार होऊ शकतो. आपल्या बाजूला असणारं गोवा राज्य पर्यटनाच्या बाबतीत फार पुढे आहे. गोव्यापेक्षा किंवा आपण म्हणतो की कोकणचं कॉलिफोर्निया झालं पाहिजे, पण त्यापेक्षा सकस असं निसर्ग या सौंदर्य आपल्या कोकणामध्ये आहे. आणि जे येऊ घातलेले प्रकल्प आहेत ते पर्यटनपूरक असतील तर निश्चित इथे रोजगार येईल. त्याच्यामध्ये सीवर्ल्ड सारखा प्रकल्प आहे, त्याच्यानंतर अनेक ठिकाणी झुलते पूल झालेले आहेत किंवा या ठिकाणी 5-स्टार हॉटेल आता येत आहेत. आणि असे जे निसर्गाची हानी न करता शाश्वत पर्यटन आणि व्यवसाय देणारे जर प्रकल्प असतील तर निश्चितच त्याचं कोकणी माणसाने स्वागत करायला पाहिजे.